चमचमीत महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी अनुमधुज किचनला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी माधवी। अनुमधुज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे दुधी भोपळ्याचे थालीपीठ। दुधी भोपळ्याचे थालीपीठ चवीला अप्रतिम लागतात। दुधी भोपळा हा अनेक आजारांवर औषधाचं काम करतो, आरोग्यासाठी पौष्टिक आणि लाभदायक आहे। दुधी भोपळ्याचा समावेश आहारात नक्की करावा। दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक दुधी भोपळा घेतला आहे, तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे, एक मोठी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, बेसन, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, दोन मीडियम साइजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत, हळद, लाल तिखट, धने पावडर, तीळ, एक चमचा ओवा आणि जिरे पावडर, तेल घेतलं आहे आणि तूप। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम दुधी भोपळा सुरीने कापून घ्यायचा आहे। अर्ध्या भोपळ्याचे थालीपीठ आपण करणार आहोत। मागचा भाग कापून झाला की त्याचा अशा पद्धतीने दुधी भोपळ्याचे साल काढून घ्यायचे आहे। साल काढून झाल्यावर जाड किसणीने दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे। दुधी भोपळा किसून झालेला आहे, आता पीठ मळायला घेऊया। सर्वात प्रथम यात कांदा घालायचा आहे, अर्धी वाटी बेसन घालायचं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे, कोथिंबीर खूप सारी, ओवा हातावर रफ करून टाकायचा आहे, त्यामुळे ओव्याचा सुगंध छान येतो, अर्धा चमचा जिरे पावडर, एक मोठा चमचा धने पावडर घालायची आहे, दोन चमचे लाल तिखट, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला आणि अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा तीळ आणि चवीनुसार मीठ। हे सर्व एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालेलं आहे, जर पीठ पातळ वाटत असेल तर त्यात पीठ ॲड करावं। जास्त पातळ पीठ मळू नये, कारण भोपळ्याला पाणी सुटतं। तेलाचा हात लावून पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे। चला तर आता थालीपीठ बनवायला घेऊ। मी तुम्हाला दोन पद्धतीने थालीपीठ थापून दाखवणार आहे। पहिल्यांदा थंड तव्यावर थालीपीठ थापणार आहोत। तव्याला ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे। एक पिठाचा गोळा तोडून घ्यावा आणि अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात घेऊन तव्यावर थालीपीठ थापून घ्यायचं आहे। थालीपीठ थापून झाले आहे, थोडे तीळ टाकायचे आहेत, त्यामुळे थालीपीठ फार छान दिसतं। गॅस चालू करून त्यावर तवा ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर 5 मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यावे। 5 मिनिटं झालेली आहेत। थालीपीठ दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचे आहे। आता हे आपण उलट करून घेऊ। तेल लावायचं आहे। अशा पद्धतीने दोन्ही बाजूने छान खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। थालीपीठ छान भाजून झालं आहे, आता आपण प्लेटमध्ये काढूया।
आता यावर तूप लावायचं आहे, त्यामुळे थालीपीठ अजून चवीला छान लागते। तुम्हाला तूप आवडत नसेल, नाही लावलं तरीही चालेल। आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने थालीपीठ कसं थापायचं हे सांगणार आहे। इथं मी कॉटनचा रुमाल ओला करून घेतला आहे, तुम्ही कोणताही कॉटनचा कपडा वापरू शकता। पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे थालीपीठ थापायचं आहे। मध्ये मध्ये पाण्याचा हात घेऊन बोटांनी गोलसर दाबत हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। थालीपीठ थापून झालं आहे आणि तवाही गरम झालेला आहे। तव्याला तेल लावून घ्यायचं आहे, रुमाल उचलून तव्यावर उलटा करून घ्यायचं आहे। थालीपीठ तव्यावर टाकून झाल्यावर रुमाल हळूवर काढून घ्यायचा आहे। पुन्हा थालीपीठ मध्यम आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। थालीपीठ भाजून झालेले आहे, बघा किती छान दिसत आहे। तयार आहे गरमागरम खमंग दुधी भोपळ्याचे थालीपीठ। हे थालीपीठ तुम्ही चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता। अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ बनवले तर लहान मुलांनाही आवडेल। तुम्हीही नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका।